बोला
My nora mele kuantari ananda kai santa basad kancha raman kaadu karna maga ta kai oranda mas yete amma ta kuda gelu ha ma ta kuda gelu mon pele lagta hai kuda ta kaam ka dhol jahala nidan la pesa la isa de de kuda kuda ta tu bhai tuma kuda kai kara je bhai pele isa je ke je munja ta tu bhai ta je wala munja ji ta wata ne munja ji ta wata ka munja ji ta ta munja ikda wata ori yete ikda wata ikda chala te राजू भाऊ मस्त है का राजू भाऊ मस्त है का है का मोजल मोजा उद्या राजू भाऊ ने मी इकत घेतली जागा नहीं नहीं राजू भाऊ कुठला रोड आता जुन रोड है रोड है पीटीआर मध्ये रोड येत नाही पीटीआर मध्ये नाही ना पीटीआर मध्ये आहे ते करायला लागेल हाँ पीटीआर मध्ये रस्ता है ना अतिक्रम शेजारी बाजार बघाय पाहिजे इकडला कोपरा द्या मला हिशेबच करायचा ना आपण अगं त्या काय म्हणतात इकडला द्या मग इकडला द्या मग इकडे लोक येणार मला नाही बोलू द्यायचे मी इतर हात की नाही नाही ना ती जागेचा संबंधच नाही करायचा तिकडच्या जागेचा संबंधच करायचा तुम्ही काय नका करू मी तिला धरून देते त्या बायाला नाही ना तसं नाही होणार तुम्ही मोजायला जागा तुमची माझ्या म्हणण्याचा काय उद्देश आहे दोन हिस्से जर तिला एक साईडला जर टाकले म्हातारीला तर म्हातारीला इकडची जागा तिने वापरू नये त्यांना वापरू ते उद्या रस्ते जर आला तर म्हातारीला नाही त्या बायाला तुमच्या तुमच्या करायला तर बरं काय आहे ग्राम पंचायत जेव्हा बोलेल ना तुम्हाला इथला अतिक्रमण हटवा म्हणून तेव्हा तुम्ही उठून जा तवर ही तुम्ही जागा वापरा इतक्यातच एवढ्या जागेतच कुठे रस्ता नाही निघाला रेल्वे नाही येईल इथं आणि इथून काय जे असत एक 5-6 फूट जे असन तर ती मोजा आणि त्या बायाला देऊन टाका बाकीचे लेखा आणि ते साखरे भाऊ तुम्ही तिकडच वापरा भानगडी हजार रुपये मला नाही आले मला मला फोन करा ना त्यांनी नाही पाठवले तुम्हाला नाही नाही तिच्याकडून 2000 घ्यायचे 50,000 रुपये लावले अहो माहिती तीन लेकर तुमचा बीजा कर सांभाळते तुमचा वंश सांभाळते काही गरज नाही माझा लेख मेला
मला काय गरज आहे आओ पण तिचे तीन लेकर त्याच्यावर मला काय गरज आहे मला सोडत तुम्ही आजी म्हणून गेलात का मला लेकीला नातवाला काय गोवळणी घेऊन काय कशीच ओळण जाऊ माझा तुम्हाला ओळण तसं नसतंय आजी माय तसं नसतंय नसतंय तसं कसं नसतंय काय झालं इकडे का ती कुठे लगेच म्हणते काय कोणी कोणी त्या कुठे गेलं त्याला तीन डिवाइड करावं लागतं तुम्हाला नियमन कशाला म्हणजे आता तिला एकटा एवढा पट्टा पाच फुट जर सोडला तर ते हे पाच फुट हे पाच फुट मदरला कुठे राहणार कोण मदरला कुठं मला इकडनं द्या तरी तुम्ही म्हणतात कोणता द्यायचा आहे कोणता द्यायचा आहे ही जागा जर तुम्ही मोकळी जर काढली तेवढ्या ह्याच्यात मग म्हातारीला जर बसा उठाला त्या जागेमध्ये चोरी येणार का नाही म्हातारी बसल ना म्हातारीला त्याच्यामध्ये असे करू जाण तिला मग असे करू का वाटण तीन उभ्या करू का तुम्हाला ते नियमात बसू दे ना कसं नियमात बसत तुम्ही त्या अतिक्रमणाची जागा नियमात नाही बसत कोणाच्या ते बघा नंतर बघा कोणाचा ते बघा राजू भाऊ कुठे ते मोजून तरी घ्या ना बाबा पट पट मला घ्यायचीच नाही जागा नको घेऊ तुझा प्रश्न राहिला तेवढा तिसरा हिस्सा मला म्हणायचं मोजायचं नाही काय नाही ते बरोबर आहे राहुल धर माझा बसला की बसला जाऊ कवर तरी किती सांभाळायचं तुम्ही मरे.